गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार, गरजा महाराष्ट्रच्या बुलेटिन मध्ये मी आयाज मोहसिन आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. सर्वप्रथम आजच्या हेडलाईन्स. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदेंचा नाशिक दौरा. केला रामदास कदमांनी हायजॅक. सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल 30 वर्षानंतर विवाहित दाम्पत्याचं पुनर्मिलन. उस्मानाबाद येथे सेना आणि भाजप कार्यकर्त्यांचे राडे. आणि ठाण्यातील तरुणानं व्हॉट्सअप अकाउंट हॅक करून केली तरुणीची फसवणूक. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. आता पाहूया सविस्तर वृत्त. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आलेले विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारचा सरकारी दौरा माजी विरोधी पक्षनेते कदम यांनी एका प्रकारे हायजॅकच केला. शेतकऱ्यांची विचारपूस ते फोटोसाठी पोज देणे ते माध्यमांना सामोरं जाणे इथपर्यंतचे सर्व सोपस्कार कदम यांनीच पार पाडले हे पाहून शिंदेही अस्वस्थ झाले होते. मात्र माध्यमांसमोर वाद नको म्हणून शिंदेंनी संयम दाखवत शांत राहणेच पसंत केले. एकनाथ शिंदे यांच्यासह रामदास कदम, विजय शिवतारे यांचे शिष्टमंडळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शासकीय नियमाप्रमाणे अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळत शिंदे यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र या सुविधांसह संपूर्ण दौऱ्याचा ताबा शिंदेऐवजी कदम यांनीच घेतला. दौऱ्याचे आयोजन करण्यापासून ते शिंदेंनी काय बोलावे आणि कोणाशी बोलावे याचे संपूर्ण नियोजन कदम यांनी हातात घेतले होते. विरोधी पक्षनेत्याच्या संकेताप्रमाणे शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यापासून ते पदाधिकाऱ्यांची चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र दौऱ्याची सुरुवात होताच कदम यांनी सर्व संकेत बाजूला सारून शिंदे यांना बाजूला उभे केले व प्रसार माध्यमांपुढे भाजपचे वाभाडे काढले. भाजपसह कडजनवर टीका करताना त्यांनी शिंदेंना चकार शब्दही बोलू दिले नाही. पाहणी दौऱ्यातही शिंदेऐवजी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. उद्धव ठाकरे यांचा निरोप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला. विशेष म्हणजे माड संघवीत शिंदे एकीकडे तर कदम दुसरीकडे पाहणी करत होते. त्यामुळे स्थानिक नेत्यांची ही भंभीरी उडाली होती. इन्कम टॅक्सची मर्यादा वाढवण्याचे संकेत सरकारनं दिले आहे. तसेच याबाबत आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्याच्या विचारात सरकार आहे. देशातील कर्जदात्यांवर कराचा बोजा कमी करण्यासाठी केंद्राच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे इन्कम टॅक्सची सवलत आणखीनच वाढवण्याचा विचार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिली आहे. करदात्यांच्या खिशात जास्तीत जास्त पैसा खेळणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जास्तीत जास्त पैसा खर्च होईल आणि ओगानेच कराचे संकलन वाढेल असे वक्तव्य अरुण जेटलींनी केलं आहे. मात्र कर बुडवेगिरी करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे संकेत सुद्धा अर्थमंत्र्यांनी दिले. मुंबईच्या कांदिवलीमध्ये अविनाश ट्युटोरियल्स नावानं क्लास चालवणाऱ्या शिक्षकानं दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीचे निगेटिव्ह पॉईंट काढण्याच्या बहाण्यानं तिचा लैंगिक छळ केलाय. चारको पोलिसांनी तत्काळ अविनाश ट्युटोरियलच्या शिक्षकाला अटक करून तपास करण्यास सुरुवात केली. ही घटना कांदिवली येथील महावीर नगरच्या अविनाश ट्युटोरियलची आहे. अविनाश ट्युटोरियल्स येथे शिकणारी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनीनं आपल्या क्लासच्या शिक्षकावर तिला एका निर्जन खोलीत घेऊन जाऊन तिचा लैंगिक छळ केला असा आरोप या पीडित मुलीनं केला आहे. ही घटना सप्टेंबर 2014 आणि ऑक्टोबर 2014 मधील आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने आपल्या आईला या शिक्षकाचा कारनामा सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईनं अविनाश ट्युटोरियलचे मालक आणि ट्युटर अविनाश यांच्या विरोधात चारको पोलीस स्टेशनमध्ये छळ केल्याचा गुन्हा दाखल केलाय. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील राजापूर येथे काल मध्यरात्री वाढू माफियांच्या 50 जणांच्या टोळक्यांनी गावकऱ्यांवर हल्ला करून एकाच गंभीर जखमी केले तर 5 ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील राजापूर येथे काल मध्यरात्री 50 ते 60 वाढू माफियांच्या टोळक्याने ग्रामस्थांवर हल्ला चढवला. राजापूर इथून येरडी नदी वाहते व या नदीच्या पात्रात राजरोसपणे वाढूची तस्करी करण्यात येते. गावकऱ्यांनी वारंवार महसूल प्रशासनाकडे तक्रार दिली तरीही कोणतीही कारवाई प्रशासन करत नाही. म्हणून गावकऱ्यांनी येरडा बचाव कृती समितीची स्थापना केली. या समितीतील काही लोक काल मध्यरात्री नदीपात्रात वाढू उपसाग सुरू असताना वाढू माफ्यांना रोखण्यासाठी गेले असता टोळक्यानं खट्या आणि दगडाने गावकऱ्यांवर हल्ला चढवला. यात 6 ग्रामस्थ जखमी झाले आहेत तर 3 ग्रामस्थ किरकोळ जखमी आहेत. याबाबत ग्रामस्थांनी तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून यापुढेही गावकरी वाढू माफ्याच्या विरोधात शांततेच्या मार्गानं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगण्यात आले. शेतकरी मिळून आम्ही एक वाढू बचाव कृती समिती स्थापन केली व गेली 6 महिने झालं. या कृती समितीमार्फत आम्ही हे अवैध वाळू उपसा थांबवण्याचा आम्ही भरपूर वेळा प्रयत्न केलेला आहे. परंतु प्रशासनाच्या गैरकारभारामुळे, महसूल विभागाच्या गैरकारभारामुळे व त्यांच्या उत्तेजन असल्यामुळे हे वाळू माफिया अजिबात कुणालाही दाद न देता आणि दाद देत नाहीत व उलट
तलाटी तहसीलदार यांना हाताशी धरून आमच्याच कृती समितीवर मारहाणीचा किंवा अगदी हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. गेल्या 6 महिन्यापासून वाळू बचाव मोहीम राजापूरमध्ये चालू केलेली आहे. वाळू माफियांना राजकीय आश्रय असल्यामुळे आणि प्रशासनाचं आमच्या कृती समितीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे प्रशासन आम्हाला कोणत्याही प्रकारची अजिबात मदत करत नाही. महसूल खाते मग त्यामध्ये तलाटी असतील तहसीलदार असतील आम्ही 2-3 वेळा निवेदन देऊन सुद्धा त्यांनी त्या निवेदनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे शेवटी गावाचे वाळू आहे एका रात्रीत एक ट्रॅक्टर कमीत कमी 2.5 ते 3 लाखाची वाळू एक ट्रॅक्टर उपसा करत आहे. असे जवळजवळ 11 ते 12 ट्रॅक्टर रोज आमच्या राजापूर हद्दीतून वाळू उपसा करीत आहेत. ते रोखण्यासाठी शेवटी प्रशासन दुर्लक्ष करतंय पण आम्हाला गावकऱ्यांना ते करून चालणार नाही कारण आमच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न भविष्यात आम्हाला उद्भवणार आहे. त्यासाठी आम्ही आमच्या गाव एकत्र करून वाळू उपसा रोखण्यासाठी ज्यावेळेला काल रात्री नदीमध्ये उतरलो त्यावेळेला तिथे असणाऱ्या वाळू मापियांनी आमच्यावरती आम्ही ज्यावेळेला ट्रॅक्टर अडवण्यासाठी गेलो त्यावेळेला तिथून तलाटी पळून गेले तलाटी थांबले नाहीत. त्यामुळे आम्ही शेतकरी मागे हटलो नाही. आम्ही ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न करत असताना शेवटी आम्ही शेतकरी आहे शेतकरी शेतकऱ्याच्या पद्धतीनेच ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न करणार पण वाळू माफिया एक माजलेले प्रकारचे गुंड आहेत आणि त्यांच्याकडे राजकीय आश्रय असल्यामुळे ते फोफावलेले आहेत. त्यांच्याकडे त्यांनी असणारे खोर काट्या व दगड व लोखंडी गज या हत्याराने आमच्या सदस्यावरती प्रचंड मोठा हल्ला चढवला आणि त्यांनी आम्हाला भरपूर मारहाण केली. त्यामध्ये आमचे 6 सदस्य जखमी झाले आहेत. आमच्या एका सदस्याला तर अगदी गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या डोक्यामध्ये 6 टाके पडलेले आहेत आणि हा लढा आम्ही अहिंसेच्या मार्गाने आजपर्यंत लढवलेला आहे आणि इथून पुढे लढवणार आहे. 2 दिवसापूर्वी येराळा नदीतून काही लोक वाळू उपसा करत असल्याचं राजापूरच्या ग्रामस्थांना कळल्यामुळे ग्रामस्थ त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळेला हे वाळू उपसा करणारे पळून गेले. काल पुन्हा 12 ते 12:30 सुमारास वाळू उपसा चालू असं ह्या ग्रामस्थांना कळल्यामुळे काही ग्रामस्थ 30-40 ग्रुपनी त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळेला वाळू उपसावाल्यांच्या त्यांच्यामध्ये वादावादी झाली. वाळू उपसावाल्यांनी ह्या ग्रामस्थांना त्याच्यामध्ये संजय रंगराव पाटील वगैरे 6 लोकांना त्यांनी मारहाण केलेली आहे. त्याच्यामध्ये संजय रंगराव पाटील जखमी झालेले आहेत. पोलिसांनी त्यांचा गुन्हा गंभीररित्या नोंद घेऊन नोंद केलेला आहे आणि याच्यामध्ये जे जी नावं निष्पन्न होतील किंवा जे ज्या गाड्या असतील त्याच्यामध्ये कडक कारवाई केली जाईल. एका तरुणीचे व्हॉट्सअप अकाउंट हॅक करून तिच्या मैत्रिणीशी चॅट करत एका तरुणानं 50,000 गळ्यातील सोन्याच्या चेनची फसवणूक केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. सध्याच्या सोशल साईटच्या या युगामध्ये व्हॉट्सअप सारख्या नामांकित सोशल साईटवर अशी घटना घडणे ही व्हॉट्सअप युजर्सना चिंता लावणारी गोष्ट आहे. माझे काही आक्षेपारे फोटो एका तरुणाने काढल्यानं मी पुरती फसले आहे. मला मदत कर प्लीज. मला फोन करू नकोस. माझे प्रॉब्लेम्स आणखी वाढतील. मी साहिल नावाच्या व्यक्तीला पाठवते. त्याच्याकडे पूर्ण पैसे दे. असे मेसेज निशाच्या व्हॉट्सअप अकाउंटवरून तिची मैत्रीण पल्लवीकडे धडकत होते. 20 तारखेला आपण वज्रशिरोळीला जाणार असल्यानं पल्लवीनं चॅटवर सांगितले. त्याच बसमध्ये साहिल नावाचा तरुण आला. काही करून निशाला मदत कर. तिचा जीव वाचव. पैसे नसतील तर गळ्यातली सोन्याची चेन तरी दे. असे अर्ज तो करू लागल्यानंतर पल्लवीनं भाबडेपणानं 50,000 रुपये किमतीची चेन काढून त्याला दिली. त्यानंतर भिवंडी बसस्टँडवर तो पसार झाला. सविस्तर चौकशी आणि निशाचे व्हॉट्सअप अकाउंट हॅक करून भामट्यांनी ही लूट केल्याचे सिद्ध झाले. एकीकडे व्हॉट्सअपचा दुरुपयोग होत असतानाच फेसबुकचा सदुपयोग एका पती पत्नीनं करून घेतलेला आहे. प्रेमविवाह केल्यानंतर पत्नीची किरकोळ कारणावरून वाद झाले. त्याचा राग धरीत त्यानं चक्क मुंबई सोडून अहमदनगर गाठले. त्याला 30 वर्ष लुटली. दोघांनी एकमेकांना शोधण्याचा प्रयत्न केला पण ते पुन्हा भेटू शकले नाहीत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल 30 वर्षानंतर त्यांच्या मुलीनेच थेट ऑस्ट्रेलियातून दोघांचे भारतात मिलन घडून आणले आणि दोघे पुन्हा एकदा विवाहबद्ध झालेत. एखाद्या नाटकीय चित्रपटाला शोभेल अशी ही वास्तवकथा अहमदनगरमध्ये घडली आहे. दोघांनी नाशिकमध्ये नोंदणी पद्धतीने विवाह करून ते मुंबईत वास्तव्यास आले. विवाहानंतर दोघांमध्ये अचानक वाद सुरू झाले. वाद विकोपाला गेल्यानं 30 वर्षांपूर्वी गोपालकृष्ण यानं पत्नीला मुंबईतच सोडत अहमदनगर गाठले होते. यंदा दिवाळीत गोपालकृष्ण यांनी फेसबुक अकाउंट ओपन केले. त्यांना फेसबुकवर अनोळखी महिलेचे मेसेज येऊ लागले. चर्चेनंतर गोपालकृष्ण यांना ती आपली मुलगी सपनादेवी असल्याचे कळाले तेव्हा दोघांच्याही डोळ्यात आनंदश्रू तराळले. ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्यास असलेल्या सपनानं भारतात आईवडिलांचे मिलन घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला व शेवटी तो तळीसही नेला. एक मात्र नक्की, आपण समजतो तितके सोशल मीडिया वाईट नाही. जर व्यवस्थित उपयोग केला व हेतू उदात्त ठेवला तर सोशल मीडिया हे नक्कीच वरदान आहे. या प्रेम कहाणीला ऐकताच
कबके बिछड़े हुए हम आज यहाँ आके मिले या गीताची साहजिकच आठवण होते. कब के बिछड़े हुए हम आज कहाँ आके मिले. जैसे शम जिल्ह्यातील अकलूज येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर अध्यक्षांची निर्गुण पद्धतीने हत्या करण्यात आली. अकलूज पोलिसांनी यापूर्वी झालेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानेच राहुल भोसले यांची हत्या झाल्याचा आरोप मनसे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी केलाय. अकलूजच्या गजबजलेल्या विजय चौक परिसरातील एका बोर्डात मनसे शहर अध्यक्ष राहुल भोसले आपल्या मोटरसायकलवरून घरी येत होते. त्याचवेळी 3 ते 7 जणांच्या टोळीने तीक्ष्ण हत्याराने चेहरा, डोके आणि पोटावर जबर वार करून त्यांची हत्या केली. भोसले यांचे चुलत भाऊ राजू यांनी अकलूज पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार प्रवीण भोसले व राहुल यांच्या जागेच्या कारणावरून यापूर्वीही किरकोळ वादावादी अनेक वेळा झाली होती. याबद्दल पोलिसात तक्रारही दाखल केली, मात्र ठोस कारवाई न होता फक्त समज देऊन सोडून देण्यात आले. यामुळे हा वाद अनेक दिवस धुमसतच होता आणि काल त्याचा परिणाम राहुल यांच्या हत्या होण्यात झाला. अकलूज पोलिसांनी मुख्य आरोपी चुलत भाऊ प्रवीण भोसले आणि त्याच्या 5-6 साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी 3 पोलीस पथक तयार केले आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक केलेली नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक विश्वास साडुंग यांनी दिली. मनसे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी ही घटना पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे हाताळली असून जर प्रवीण भोसले या गुंड प्रवृत्तीच्या माणसावर याआधीच कठोर कारवाई झाली असती तर मनसेच्या शहर अध्यक्षाला आपले प्राण गमवावे लागले नसते. या सर्व घटनेला पोलीस जबाबदार असून 2 दिवसात जर सर्व आरोपींना अटक झाली नाही तर मनसे जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. राहुल शिवाजी भोसले हा माझा भाव असून तो मनसेचा अकलूज शहर अध्यक्ष होता. त्याची प्रवीण सदाशिव भोसले, गणेश सदाशिव भोसले आणि सदाशिव जनार्दन भोसले आणि त्यांच्यावर इतर 5 लोक आणखी यांनी मिळून निर्गुण हत्या केली आहे. काल रात्री 8 वाजण्या सुमारास राजू मधुकर भोसले हे पळत आले होते पोलिसांना आणि त्यांनी सांगितलं की विजय चौकात लोहार गल्ली येते त्यांचा भाऊ राहुल भोसले मनसे माजी शहराध्यक्ष यांना त्याचा चुलत भाऊ पंप्या उर्फ प्रवीण सदाशिव भोसले व इतर 5-6 अनोळखी लोकांनी मारहाण केलेली आहे आणि तो खलास झालेला आहे. अशी फिर्याद आल्यानंतर आम्ही जाग्यावर गेलो, त्यांची फिर्याद दाखल केली आणि सध्या तपास चालू आहे आरोपीसाठी. उस्मानाबाद येथे सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा होऊन एकमेकांना ते भिडलेत आणि विशेष म्हणजे हा सर्व प्रकार वरिष्ठांच्या उपस्थितीत झाला. जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या घरी खडसे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळेला भाजपचे स्थानिक नेते संजय निंबाळकर यांनी तुळजापूर विधानसभा प्रचाराचा मुद्दा काढत खासदार रवींद्र गायकवाड यांच्याशी हुज्जत घातली. यानंतर रवींद्र गायकवाड हे आक्रमक झाले. या सगळ्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. दरम्यान खासदार रवींद्र गायकवाड आणि संजय निंबाळकर यांच्यात मारहाण झाली नाही तर फक्त शाब्दिक चकमक झाली असे एकनाथराव खडसे यांनी सांगितलं. घरगुती गॅसच्या सबसिडी संदर्भात केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. श्रीमंत लोकांसाठी सिलेंडर सबसिडी काढून घेण्याचा विचार सरकार करत आहे. हिंदुस्थान टाइम्सच्या लीडरशिप समिट कार्यक्रमात अरुण जेटली बोलत होते. श्रीमंत लोकांना सबसिडी मिळावी का याबद्दल देशाला पुढचा महत्वपूर्ण निर्णय घ्यावा लागणार असे जेटलींनी या कार्यक्रमात म्हटलंय. सबसिडीच्या सवलतीतून नेमकं कोणाला वगळणार हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही. त्याची वर्गवारी कशी असेल याबद्दल जेटलींनी इतक्यात काही नाही सांगितलं. मात्र ज्या लोकांपाशी स्वतःची कार आहे कदाचित त्यांना या सबसिडीच्या लाभापासून वगळलं जाऊ शकतं. सध्या ग्राहकांना वर्षाला 12 सिलेंडर सबसिडीच्या दरात मिळतील. सवलतीच्या सिलेंडर जवळपास 425 रुपयात मिळतो. तो सबसिडीशिवाय सिलेंडरचा दर 880 रुपये मोजावे लागतात. सरकारनं या नव्या निर्णयाची अंमलबजावणी केली
तर सिलेंडर वापरणारा मोठा वर्ग या गटात येऊ शकतो आणि त्यांना एकही सिलेंडर सबसिडीच्या दरात मिळू शकणार नाही. जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रचारसभा घेतली. काश्मीरच्या किश्तवाड या परिसरातल्या सभेत मोदींनी काश्मीर या राज्यातील कुठल्याही धर्माशी जुळणं चुकीचं असल्याचं सांगत भाजपला सत्ता देण्याचा आग्रह केलाय. वाढत्या दहशतवादामुळे काश्मीरमधल्या पर्यटनावर संकट आलंय, पण भाजप काश्मीरला हे वैभव पुन्हा मिळवून देईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं. तसंच अब्दुल्ला आणि मुफ्ती या दोन घराण्यांनी आलटून पालटून काश्मीरची सत्ता भोगल्याचा आरोप देखील यावेळी मोदींनी केलाय. जम्मू काश्मीरमध्ये मोदी एकूण 7 ते 8 प्रचारसभा घेण्याची शक्यता आहे. लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्र हरियाणा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्यानंतर भाजपनं काश्मीरमध्येही आपली सगळी ताकद पाण्याला लावली आहे. 97 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी भाजपनं आपलं मिशन 44 जारी केलंय. 25 नोव्हेंबरपासून काश्मीरमधल्या मतदानाला सुरुवात होणार असून एकूण 5 टप्प्यात मतदान 20 डिसेंबरला संपणार आणि 23 डिसेंबरला काश्मीर झारखंडचे निकालही जाहीर करण्यात येतील. गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. आपण पाहत रहा गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत.